गरजू आणि अल्प उत्पन्न गटातल्या व्यक्तींना मोफत उपचार मिळावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुणे जिल्ह्यातल्या दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. दिवंगत आमदार सुभाष कुल स्मृतीने आज महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि इतर संघटनांनी एकत्रितपणे या शिबिराला मदत केली, त्याचं आयोजन केलं. अभूतपूर्व गर्दी झालेल्या दौंडमधल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आवाहन केलं. गरजूंची संख्या या परिसरामध्ये खूप जास्त आहे आणि त्यांना अशा परिस्थितीमध्ये उपचार करणं अवघड असतं. अशा गरजू आणि गरीब रुग्णांसाठी अशा हा प्रकल्प आम्ही राबवतोय आणि मला जसं खात्री आहे की वर्षभरामध्ये आम्हाला एक चांगली सेवा या तालुक्यामध्ये करता आली, तशाच प्रकारची सेवा पुढच्या काळामध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नुसतं आम्ही चेकिंग करतोय अशातला भाग नाही, तर त्यांचं ऑपरेशन किंवा हे जे सामाजिक आत्मभान मिळतंय यातून जो एक आनंद मिळतोय तो करोडोच्याही पुढचा आहे. या दृष्टीनं मी सांगू इच्छितो की येथील सर्व जनतेनं या महाआरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा. यावेळी दिव्यांग गरजूंना सायकल, कुबड्या, श्रवण यंत्र, चष्मे, गरजू दिव्यांगांना प्रमाणपत्र आणि कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं. ECG, रक्त, रक्तदाब, त्वचारोग, कान, नाक, घसा, बहिरेपणा, दमा, फुफ्फुसाची यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. तब्बल 5 कोटी रुपयाचा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीतून माननीय आमदार राहुलदादा कुल यांनी आणलेला आहे. मुख्यमंत्री महोदयाचा एकच संदेश घेऊन मी आलोय की यापुढेही जे काही या महाआरोग्य शिबिरामध्ये जेवढे काही पेशंट्स असतील त्या सर्वांचे उपचार मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय राजीव गांधी प्रस्तावित महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचं प्रस्तावित आम्ही केलेलं आहे. अशा महाआरोग्य शिबिराची गावागावात गरज असल्याची आवश्यकता यावेळी उपस्थितांनी बोलून दाखवली. दौंडहून जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, सी मीडिया, मुंबई. सी 24 तास रहा एक पाऊल पुढे.